सर्वांना सर्वप्रथम माझा नमस्कार. इथं उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि म्हणजे ऑलरेडी असलेले ऑफिसर्स, आत्ता झालेले ऑफिसर्स आणि भविष्यात होणारे ऑफिसर्स जे मी समोर बघतोय, असे बरेच सगळ्यांना पहिल्यांदा मानवंदना करतो आणि माझे विचार मी म्हणजे तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. सर्वप्रथम सरांनी मला सांगितलं की म्हटले थोडंसं लोकांना ह्या परीक्षेबद्दलची माहिती आणि इथपर्यंत पोहोचण्यासाठी काय करावं लागलं ह्याचं एक एक म्हणतो ना आपण ट्रेलर, ते असं तुम्ही एक्सपिरियन्स शेअर करा असं त्यांची विनंती होती. तर मग मी ते करण्याचा प्रयत्न करेन. तर मग मी थोडक्यात सुरुवातीला माझी जर्नी सांगेन, कुठून स्टार्ट झालं, कसं झालं आणि त्याच्यामध्ये हर्डल्स काय आले, कारण ही प्रोसेस माझ्यासाठी मोठी होती. 2014-15 प्रिपरेशन स्टार्ट केलं होतं मी आणि 2021 मला फायनली म्हणजे चांगला रँक मिळाला. सो ही जर्नी नक्कीच म्हणजे माझ्यासाठी तेवढी इझी नव्हती आणि तेच मी तुम्हाला म्हणजे सांगणार आहे की ज्या गोष्टी मी फेस केल्या किंवा करायला लागल्या. तर स्टार्ट होताना असं स्टार्ट झालं की आपल्याला एक चांगलं करिअर तर करायचं डोक्यात होतं, मग काय करायचं. ऑप्शन्स तर बरेच होते, मे बी मेडिकलचा ऑप्शन होता, इंजिनिअरिंगचा ऑप्शन होता, बाकी पण बरेचसे ऑप्शन होते. पण त्याच्यात मग बेस्ट ऑफ द बेस्ट काय असू शकतं की जे आपल्या कॅपॅसिटीजला स्वतःच्या आवडीनिवडीशी जास्त सुसंगत असेल. तर मग माझ्या रिलेटिव्सकडून मला माहिती मिळाली होती आत्याच्या मुलाकडून की असं पण काहीतरी फील्ड असतं, व MPSC UPSC काहीतरी असतं असं. आणि ही माहिती अराउंड मी त्यावेळी 8 असताना मला ती मिळाली होती. आणि मग त्यावेळी मी विचार सुरुवातीला केला की हे जमू शकतं का, किंवा ह्याचं रिक्वायरमेंट काय असते, ह्याच्यासाठी एक्झाम कुठली असते. आणि मग हळूहळू जसं जसं क्युरिओसिटी मनात असते तशी तशी माहिती मिळत गेली मला या परीक्षेबद्दल. मग ज्यावेळी 11वी 12वीला आलो होतो त्यावेळी मला असं वाटत होतं की एवढं जर सगळं आहे आपल्याला माहिती तर मे बी आपण डायरेक्ट आर्ट्स साईडला जाऊया, ॲडमिशन घेऊया आणि पुढं मे बी फायदा होऊ शकतो आर्ट्स साईडचा, असं एक डोक्यात होतं. पण मग त्यावेळी घरात बरीच चर्चा झाली तर एकंदरीत कन्क्लुजन असं आलं की ठीक आहे, आत्ता आपण सायन्सला ॲडमिशन घेऊ, पुढचं पुढं बघता येईल. कारण 11वी 12वी 10वीचं एज म्हणजे असं पण एज नसतं की आपल्याला सगळीच माहिती आहे. सो त्यामुळं मे बी माझा तो डिसिजन थोडा इमॅच्युअर पण असू शकतो ह्या भीतीने मग आम्ही सायन्सला ॲडमिशन घेतलं की बाबा पुढं ॲटलिस्ट आपल्याला काहीतरी मार्ग रिकामे ओपन राहतील. मग 11वी 12वी झाली, त्यालाही चांगले मार्क मिळाले आणि मग तिथून खरी जर्नीला सुरुवात झाली. ठरलं तर माझं आधीपासूनच होतं, त्यामुळं मग फर्स्ट इयरला ज्यावेळी मी गेलो पुण्यामध्ये त्यावेळी मग सुरुवातीला अभ्यास चालू करायला स्टार्ट केला. मी अभ्यास चालू केला, अभ्यास चालू करताना सुरुवातीला बरेच प्रॉब्लेम आले. ग्रामीण भागातून असल्यामुळं पहिला तर हार्डल असतो तो इंग्लिशचा असतो की आपलं इंग्लिश मोडकं तोडकं इंग्लिश असतं, त्यामुळं असे शहरातले मुलं बघून थोडं वाटतं की यार हे जमेल का नाही जमेल, थोडा क्वेश्चन करतो आपण स्वतःलाच. तर त्या गोष्टी झाल्या, म्हणजे त्या नॅचरल गोष्टी आहेत, त्या माझ्यासोबत पण झाल्या. खूप स्वतःवर डाऊट पण येत होते. पण मग त्यावेळी थोडंसं एक दिशा देणारा एखादा मार्गदर्शक असतो आपल्या जीवनामध्ये, मग तो कुठल्याही मार्गामध्ये असेल किंवा कुठल्याही फॉर्ममध्ये असेल. मे बी एखादी क्लासमधला एखादा टीचर असू शकतो तो, किंवा एखादा नातेवाईक असू शकतो, किंवा कुणीही असू शकतं, आई वडील असू शकतात, कुणीही असू शकतं. तर माझ्या सुदैवाने मला ही माणसं खूप चांगली मिळाली. क्लास वगैरे जिथं केला तिथं मार्गदर्शन पण व्यवस्थित मिळालं मला आणि त्यांनी एक थोडासा कॉन्फिडन्स बूस्ट झाला की यार हे करू तर आपण नक्कीच शकतो, तो कॉन्फिडन्स यायला नक्की मदत झाली. सुरुवातीला हार्डवर्क नक्कीच करायला लागलं, म्हणजे द हिंदूचे एडिटोरियल वाचायचे असतील किंवा इंडियन एक्सप्रेसचे एडिटोरियल वाचायचे असतील तर अशी डिक्शनरी घेऊन मी लिटरली बसायचो, ऑक्सफर्डची डिक्शनरी असायची ती शेजारी घेऊन बसायचो आणि त्यातून शब्द हुडकणं, मग त्याचे ट्रान्सलेशन बघणं, इतक्या बेसिकपासून सुरुवात होती ती. कारण पार्श्वभूमी तशी काही एकदम कॉन्व्हेंट बॅकग्राऊंड वगैरे असं काही नव्हतं माझं. सो मग तो स्ट्रगल चालू झाला आणि सुरुवातीला ज्या गोष्टी कळत नव्हत्या त्या जसं जसं वेळ जायला लागली तसं तसं गोष्टी कळायला लागल्या मला, की ॲटलिस्ट बाबा न्यूजपेपर मला वाचता यायला लागला, करंट हॅपनिंग्स काय आहेत ते थोडेसे कळायला लागले आणि मग ती जर्नी तशी तशी पुढं जात गेली. आता मग जर्नी तर पुढं जात होती, कॉलेज कम्प्लीट झालं आणि मग मी त्या स्टेजला होतो
की आता मला माहिती होतं की मी फर्स्ट अटेम्प्ट लगेच घेणार आहे कॉलेज नंतर. 16 साली कॉलेज पूर्ण झालं आणि तोच अटेम्प्ट मी लगेच घेतला, कारण तोपर्यंत कॉन्फिडन्स वाढला होता माझा आणि हे वाटत होतं की मी करू शकतो हे. तर म्हणजे कॉन्फिडन्स ही अशी एक गोष्ट आहे की मला वाटतं ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ह्या जर्नीमध्ये. सेल्फ डाऊट आपल्याला नक्की येतो, स्वतःला असं वाटतं पण की हे जमणार आहे का नाही जमणार आहे असं बऱ्याच वेळेला वाटतं. मला लिटरली बऱ्याच वेळेला वाटले ते. एक तर पॉईंट असा आला होता की आता बस इथून पुढे मी करणार नाही ही एक्झाम आणि आता मला सगळं बंद करून काहीतरी वेगळं करिअर ऑप्शन निवडायचं आहे, हे पण डोक्यात बऱ्याच वेळेला आलं होतं माझ्या. सो म्हणजे जर्नी असते ती. मग कॉलेज झाल्यानंतर तेवढा कॉन्फिडन्स आला, त्या कॉन्फिडन्सवर मी पहिला अटेम्प्ट घेतला आणि पहिल्याच अटेम्प्टला सिलेक्शन झालं माझं इंटरव्ह्यूसाठी. 2016 अटेम्प्ट होता तो. 2016 साली सिलेक्शन इंटरव्ह्यूला झाल्यानंतर ऑलमोस्ट त्याच वेळी सगळीकडे बातमी पसरली की हा मुलगा कलेक्टर झालाच आहे म्हणून. पण जर्नीची खरी जी शिकवण होती ती तिथून पुढे स्टार्ट झाली माझ्यासाठी. त्यावेळी इंटरव्ह्यू दिला पण माझी लिस्ट समथिंग एक 8 कि 9 मार्कांनी राहून गेली, फायनल लिस्टमध्ये नाव नव्हतं. मग त्याच्यानंतर अपयश तर मोठं आलं होतं आणि मग ह्या अपयशामध्येच जे खरे लोक आपल्यासोबत असतात त्यांचा खूप सपोर्ट मिळाला मला. म्हणजे माझ्या आत्याचा मुलगा असेल अमोल क्षीरसागर, ते आत्ता आलेले पण आहेत इथं, त्यांचा सपोर्ट असेल किंवा आई वडिलांचा सपोर्ट असेल किंवा मित्रमंडळींचा पण सपोर्ट असेल त्यामध्ये, तो खूप ह्यावेळी कामी येतो. की ज्यावेळी आपण एकदम लो असतो आणि आपल्याला असं कोणीतरी म्हणण्याची गरज असते की बाबा तू करू शकतोस, आपल्याला जरी हे माहिती असतं आपण करू शकतो, पण ती परिस्थिती अशी असते की आपला कॉन्फिडन्स एकदम लो लेवलला असतो. सो त्यावेळी मला फॉर्च्युनेटली असे बरेचसे पालक असतील किंवा नातेवाईक असतील हे माझ्या अवतीभोवती असल्यामुळं तिथून पुढं प्रस्थान करण्याचं एक मनोबल परत मला त्यांनी दिलं. सेकंड अटेम्प्ट आला, पहिल्या अटेम्प्टचा रिझल्ट लागला होता आणि सेकंड अटेम्प्ट एकदमच जवळ होता, त्यामुळं त्या रिझल्टच्या निगेटिव्हिटीमध्ये मी सेकंड अटेम्प्टची प्रिलिम माझी क्लिअर नाही झाली. हा तर म्हणजे खूपच मोठा सेटबॅक होता. म्हणजे आधी इंटरव्ह्यू द्यायचा आणि नंतर पुढची पहिलीच परीक्षा पास नाही व्हायची. सो दिस वॉज लाईक बिग सेटबॅक. मग ठीक आहे, त्यानंतरचं परत एक वर्ष गेलं. थर्ड अटेम्प्टमध्ये परत मी इंटरव्ह्यू अपेअर झालो, परत अपयश आलं. फोर्थ अटेम्प्टमध्ये पण तसंच झालं, परत इंटरव्ह्यू अपेअर झालो, त्यावेळी पण अपयश आलं. पण फोर्थ अटेम्प्टचं अपयश इतकं मोठं अपयश होतं, म्हणजे माझी आत्तापर्यंत 2 वेळा हुकलेली लिस्ट ती सिंगल डिजिटमध्ये हुकली होती, एकदा 4 मार्कांनी समथिंग आणि एकदा 8-9 मार्कांनी समथिंग. पण चौथ्या अटेम्प्टचं जे अपयश होतं ते माझी लिस्ट राहिली ती 55 मार्कांनी राहिली होती. तर त्या तर वेळी तुम्ही विचार करा की म्हणजे माझ्या कॉन्फिडन्सची लेवल काय असेल. कंटिन्यू मागचे 2 इंटरव्ह्यू देतोय, तिसरा पण देतोय आणि एवढ्या मार्जिननी माझं नाव मागं पडतंय. सो मग त्यावेळी अगेन की परत हीच सपोर्ट सिस्टीम मला परत कामाला आली, की परत असेच लोक की तू करू शकतो, तू इथपर्यंत जातोय तर तू नक्कीच फायनली यश पण मिळवू शकतो, तो एक कॉन्फिडन्स मनामध्ये देणारी लोक होती. त्यामुळं मग मी हा अटेम्प्ट घेतला आणि फायनली मग माझं आत्ता IPS म्हणून सिलेक्शन होतंय ह्या अटेम्प्टला. सो म्हणजे हे अशी जर्नी मोठी होती थोडक्यात. आता मग थोडं परत अजून सांगतो अनालिसिस ह्या जर्नीचं. ही तर जर्नी सांगितली, आता ह्याच्या मागं नक्की अनालिसिस काय होतं. तर आपल्या अवतीभोवती बऱ्याच गोष्टी असतात आणि त्यातनंच शिकायचं असतं थोडक्यात. म्हणजे ज्यावेळी आपण तानाजी मूवी वगैरे बघतो त्यावेळी आपल्याला शिवाजी महाराजांचं एक व्यक्तिमत्व कसं आहे किंवा त्या माणसांचं कॅरेक्टर कसं असतं महान माणसांचं हे माहिती असतं. की कधीतरी जीवनामध्ये मे बी सेटबॅक येतो, थोडा माघार घ्यावी लागते, जसा त्यांनी पुरंदरचा तह केला आणि आपले मोठे मोठे किल्ले शत्रूला दिले, पण त्याच्यावर ते थांबले असते तर आज आपण शिवाजी महाराजांना शिवाजी महाराज म्हणून कधी रेकॉग्नाईज नसतो करू शकलो. त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी ते परत सगळं गेलेलं वैभव मिळवलं आणि त्याच्या पलीकडं 350-400 किल्ले परत काबीज केले त्यांनी. सो अशा गोष्टींमधून नक्कीच मला प्रेरणा मिळत होती. आपल्या ज्या महाराष्ट्राचा वारसा आहे तो खूप मोठा आहे आणि त्यातनं शिकण्यासारख्या बरेच गोष्टी आहेत की त्या मला इन्स्पायर करत होत्या नेहमीच. सो ते एक होतं की बाबा एकदा जर आपण हरलो तर कधी हरत नसतो, आपण त्याच वेळी हरतो की ज्यावेळी आपण प्रयत्न सोडतो. सो मला हे डोक्यात होतं की मी प्रयत्न सोडणार नाहीये सहजासहजी आणि ते मी करत राहिलो. आता ह्याच्यामध्ये एक ऑडियन्स ग्रुप असा पण आहे की जे प्रिपेअर करतात, सो त्यांच्यासाठी मी 1-2-3 मिनिटाचा वेळ घेईन. सोलापूर जिल्हाधिकारी सन्माननीय मिलिंद शंभरकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सो
मग नेक्स्ट अटेम्प्ट आता जो लास्ट अटेम्प्ट होता त्याच्यामध्ये काय चेंजेस केले ते मी तुम्हाला सांगतो जस्ट एक थोडक्यामध्ये. त्याच्यामध्ये बेसिक क्वालिटीज शिकल्या ज्या ह्युमनच्या क्वालिटीज असतात की पहिली गोष्ट कॉन्फिडन्स पाहिजे स्वतःचा स्वतःवर. दुसरी गोष्ट तो कॉन्फिडन्स असल्याशिवाय रिस्क आपण घेऊ नाही शकत जीवनामध्ये, ठीक आहे. आणि मला हे माहिती होतं की मी जर रिस्क नाही घेतली ह्या लास्ट अटेम्प्टला तर मे बी मी इंटरव्ह्यूपर्यंत जाईल पण फायनल लिस्टला सिलेक्शन होईल का नाही ते सांगता येत नव्हतं. मग त्यामुळं अमोलदाजी आणि मी आम्ही दोघांनी मिळून ठरवलं होतं की बाबा रिस्क आपल्याला घ्यायची या अटेम्प्टला, तर तो रिस्क फॅक्टर एक आम्ही काउंट केला. मग मेन्समध्ये आन्सर रायटिंगमध्ये रिस्क घेणं असेल किंवा इंटरव्ह्यूमध्ये रिस्क घेणं असेल किंवा ओपिनियनली आणि ओपनली मांडणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या. त्यानंतर स्वतःचं स्ट्रेंथ विकनेस अनालिसिस इम्पॉर्टंट होतं माझ्यासाठी. सो मला माहिती होतं की माझ्या स्ट्रेंथ काय आहेत, विकनेसेस काय आहेत, आणि त्याच्या अकॉर्डिंगली मग पुढची स्ट्रॅटेजी डिझाईन करायला त्याच्यामध्ये मदत झाली. आणि लास्ट थिंग मी हे सांगतो की म्हणजे बरेचसे लोक करतात पण त्याच्यामध्ये असं असतं की सेल्फ इव्हॅल्युएशन बऱ्याच वेळेला होत नाही प्रोसेसमध्ये. आपल्याला वाटतं की ठीक आहे आत्ता नाही झालं तर नेक्स्ट टाईम होऊ शकेल, नेक्स्ट टाईम नाही झालं तर त्याच्या नेक्स्ट टाईम होऊ शकेल, पण त्याच्यामध्ये सेल्फ इव्हॅल्युएशन मला वाटतं खूप इम्पॉर्टंट असतं. स्वतःला ऑब्जेक्टिव्हली बघणं, स्वतःच्या जर चुका होत असतील तर त्या चुकांवर काम करणं, ते काम करण्यासाठी कुणाचा तरी एक मार्गदर्शक म्हणून उपयोग होणं, सो ह्या गोष्टी मला त्या प्रोसेसमध्ये इम्पॉर्टंट वाटतात. आणि पॅरेंट्स लोकांना पण मी सांगू इच्छितो की जर तुम्हाला तुमच्या मुलामध्ये खरंच ती क्षमता दिसते ना की हा जेन्युइनली एफर्ट टाकतोय 100% त्याच्यापरीने तो प्रयत्न करतोय, तर मला वाटते पॅरेंट्सनी पण इतक्या जास्त खंबीरपणे मुलाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे की मुलाला असं कधीच वाटता कामा नाही की आपले पॅरेंट्स मे बी आपल्याला अपयश आलं तर काहीतरी बोलतील. आणि ते माझ्या आई वडिलांनी सुदैवाने केलं, ते माझ्या पाठीशी कायमस्वरूपी खंबीरपणे उभे राहिले आणि त्यामुळं मग ते एक स्ट्रेंथ मिळते आपल्याला, तो कॉन्फिडन्स मिळतो. सो तो एक डेफिनेटली माझ्यासाठी चांगला पार्ट राहिला. आणि ह्या जर्नीमध्ये सॅक्रिफायसेस तर असतात बरेचसे. म्हणजे आता मला आठवतंय की सोशल प्रोग्राम वगैरे कुणाचं लग्न असतं, कुणाचं बाकी काही कार्यक्रम असतात वगैरे, त्याला तर अटेंड करता येत नाही, तो ह्या प्रोसेसचा पार्ट अँड पार्सल आहे की थोडंसं आयसोलेशनमध्ये राहून अभ्यास जास्त करून स्टडीवर जास्त फोकस करणं गरजेचं असतं आणि ते मी पण करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर ह्या प्रोसेसमध्ये जे अप्स डाऊन्स येत होते ते टॅकल करण्यासाठी फक्त अभ्यास हे उत्तर नाही असू शकत, तर तुमचे जे छंद असतात, काही लोकांना मेडिटेशन करायला आवडतं, काही लोकांना योगा करायला आवडतो, काही लोकांना मे बी म्युझिक ऐकायला आवडतं, सो हे छंद पण मला वाटतं जोपासणं गरजेचं असतं ह्या प्रोसेसमध्ये, कारण स्ट्रेस असतो बराच, अँग्झायटी कधी कधी बरीच असते, सो त्याला एक काहीतरी इमोशन्सला आपल्या वाट करून द्यायला असं जर छंद असतील तुमचे तर ते नक्की जोपासता आले पाहिजे. ते एक मला तुम्हाला डेफिनेटली सांगावं असं वाटतं. आणि ॲट द एंड ऑफ द डे मी एवढं बोलूनच थांबेन की जरी आपण ही एक्झाम करण्याचं स्वप्न बाळगतोय, स्वप्न तर असलंच पाहिजे आपलं, त्याच्याबद्दल काही शंका नाही आहे, स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न पण करणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे आणि ते करणं पण आपलं काम आहे. आणि इन केस म्हणजे अनफॉर्च्युनेटली जर तुम्ही प्रयत्न पण करताय परंतु तरी सक्सेस नाही मिळालं तर त्यावेळी मला हे वाटतं की ही परीक्षा तुम्हाला कधी डिफाईन नाही करू शकत, इट्स जस्ट अ वन एक्झाम. आणि हा एक वन ऑफ द मार्ग आहे आपल्या कंट्रीच्या डेव्हलपमेंटसाठी कॉन्ट्रीब्यूट करण्याचा. सो त्या एक एक्झामच्या रिझल्टवरून तुम्ही स्वतःला डिफाईन कधीच नाही करू शकत, कारण मी असे माझे खूप मित्र बघितलेले आहेत की जे इवन MPSC UPSC त्यांनी स्ट्रगल केलं, अनफॉर्च्युनेटली त्यांचं सिलेक्शन पण नाही झालं, पण नंतर जीवनात ज्यावेळी त्यांना काहीतरी करण्याची संधी मिळाली त्यावेळी त्यांनी त्या संधीचं सोनं केलं. आणि हे कशामुळे होऊ शकलं, कारण ही एक्झाम करताना तुमच्या पर्सनॅलिटीमधले जे चेंजेस असतात म्हणजे पेशन्स बिल्ड होतात, हार्डवर्किंग जी कॅपॅसिटी असते ती बिल्ड होते, त्याच्यानंतर प्रामाणिकपणा जो असतो तो येतो, स्वतःच्या स्ट्रेंथ विकनेस काय आहेत ते कळतात. सो मला वाटतं ह्या ज्या बेसिक क्वालिटीज आहेत ना ॲज अ ह्युमन म्हणून आपल्याला खूप मोठं करण्यासाठी हे बेसिक पिलर आहेत आपले, तर एक्झामच्या पलीकडे जाऊन इनकेस अपयश जरी आलं तरी मला वाटतं त्या अपयशाने खचून न जाता कुठंतरी नाही का लाईफमध्ये कसं मूव्ह फॉरवर्ड करता येईल चांगल्या ऑप्टिमिस्टिक ॲटिट्यूडनी ते करण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. आणि तेच मी बोलेन की आता इथं जे लोक ॲस्पायरिंग आहेत फ्युचरसाठी त्यांनी ह्या साईडला नक्कीच यावं आणि त्यासाठी माझ्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पण फक्त तेच की एक्झाम हे पूर्ण आयुष्य करू नका, ते मला नक्की सांगायचं आहे. आयुष्य हे फार सुंदर आहे, त्याच्यापेक्षा मोठं आहे. एका एक्झामच्या यशाने किंवा अपयशाने तुमच्या आयुष्याला डिफाईन करू नका, तो मी सांगेन. आणि इथे मी थांबतो. एक फक्त लास्ट कोट आहे तो
तो मी म्हणतो आणि मी थांबतो की खोल दे पंख मेरे कहता है परिंदा, खोल दे पंख मेरे कहता है ये परिंदा, अभी और उड़ान बाकी है, अभी और उड़ान बाकी है, जमीन नहीं है मंजिल मेरी, जमीन नहीं है मंजिल मेरी, अभी तो पूरा आसमान बाकी है, अभी तो पूरा आसमान बाकी है। थैंक यू।